लक्षवेधकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आजंती बस स्टॉप व रायगड हॉटेलजवळ गुरुदेव उमरे वय 65 वर्ष व त्यांचे मित्र मारुती उतरवणे दोन्ही हिंगणघाटकडे पायदळ जात असताना तर अनुप पवार वय 32 वर्ष राणा शास्त्री वाड हिंगणघाट रिमरोडकडून हिंगणघाटकडे येत असताना 15 जूनला रात्री 11 वाजताच्या सुमारास मोपेडवरून 4 अनोळखी इस्मातनी धारदार चाकूचा धाक दाखवून व चाकूने गंभीर दुखापत करून त्यांच्याकडून पैसे व मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढला. यासंबंधी तिन्ही फिर्यादींनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशावेळी गुन्हा दाखल करून हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हाण व त्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटणकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी 12 तासात 3 आरोपींना अटक केली व कसून चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी चोरून नेलेले पैसे व मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 88,563 रुपये मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपीला अटक केली व मोलाची कामगिरी बजावली.